आपण पाहतोय ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। बाकोला पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय, ते पोलीस स्टेशनला घेऊन गेलेत। पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पोलिसांकडून सुद्धा थांबवण्यात आलेला, काय सांगाल? पोलीस कसे सत्तेचा वापर करतात? बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणतात ना हे समोरचे मिंदे गटवाले, मग ते बाळासाहेबांचा फोटो ज्या वेळेला शाखा केली फोटोवर हातोडं फिरवतायत तेव्हा त्या लोकांना महाराष्ट्र राज्याची सत्ता मुलांनी ऑर्डर दिली आहे, मुख्यमंत्रीच्या मुलांनी ऑर्डर दिली आहे। आणि त्या आम्ही अरे साहेबांचा फोटो, साहेबांच्या फोटोला तुम्ही बुलडोजर फिरवायला सांगताय आणि साहेबांचे शिवसैनिक म्हणवताय। साहेबांचा विचार, साहेबांचे विचार असे दैवातुल्य साहेबांवर तुम्ही असं करताय, तर बाकीचे माणसं काय? नक्कीच आपण एकंदरीत पाहू शकतो या आज चौघांना आता पोलिसांनी बँड्रा कोर्टात नेल्यानंतर आता जे महिला कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत, ते स्वतः सर्व चालत कोर्टाच्या दिशेने जात आहेत। लागवीजी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय अधिकारी मारहाण प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली आहे। शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। काही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि त्याच ठिकाणी आता या महिला पदाधिकारी देखील जात असल्याचं आपण पाहतोय। ही दृश्य या घडीची महत्त्वाची। अधिकारी मारहाण प्रकरणामध्ये पोलिसांनी कारवाई केल्यानंतर अनिल परब यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता ठाकरे गटाच्या महिला दुसऱ्या दिवशी आक्रमक झालेल्या आहेत। काल सुद्धा मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग या आंदोलनात सहभागी झालेला होता। हंडे घेऊन या महिला या ठिकाणी एकत्रित आलेल्या होत्या, एकवटलेल्या होत्या आणि या सगळ्या मुद्द्यावर अधिकाऱ्यांवर रोष सुद्धा ठाकरे गटाच्या महिलांकडून व्यक्त करण्यात येत होता। पण आजच्या दुसऱ्याच दिवशी ठाकरे गटाच्या या सगळ्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्याला मारहाण केल्यानंतर आता अभियंता गटानं देखील या सगळ्या मुद्द्यावर आंदोलन करण्यास सुरुवात केलेली आहे। संप पुकारलेला आहे, आंदोलन केलं जात आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या महिलासुद्धा आक्रमक झालेल्या आहेत। पोलिसांना झुगारून या ठिकाणी ठाकरे गटाच्या महिलांनी आगेकूच केल्याचं पाहायला मिळतं। ही दृश्य आपण पाहतोय बीएमसीच्या दिशेनं आता या सगळ्या महिला निघालेल्या आहेत। थेट जाते आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम यांच्याकडे। रिद्देश, ठाकरे गटाच्या या महिला नेमक्या कुठे जात आहेत, काय घडत आहे, काय म्हणणं आहे त्यांचं? लागवी जे आपण एकंदरीत पाहिलं तर चौघांना आता बँड्रा कोर्टात नेत आहे आणि ठाकरे गटाचे ते सर्व महिला कार्यकर्ता ते आक्रमक झाले आणि आता ते स्वतः चालत बँड्रा कोर्टाच्या दिशेने निघत आहे। सरकारच्या विरुद्ध त्यांच्याकडून घोषणाबाजी सुद्धा दिली जात आहे। आपण पाहू शकतो सर्वात मोठ्या संख्येने कार्यकर्ता महिला कार्यकर्ता ते चालत त्यांच्याशी बातचीत करून काय 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 नाही सत्याचाच विजय होणार। नक्कीच आपण पाहू शकतो जे सर्व महिला कार्यकर्ता आहेत ते स्वतः चालत ते बँड्रा कोर्टाच्या दिशेने जात आहे। लागवीजी त्या महिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा, घोषणा दिल्या जात आहेत त्या महिलांकडून सत्याचाच विजय होणार आहे। या सगळ्या महिला काल सुद्धा आंदोलनात सहभागी झालेल्या होत्या।
आपण एकंदरीत पाहू शकतो महिला इथे ताई 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 काय ताई काय सांगाल तुम्ही आता सर्व चालत जात आहात कोर्टाच्या दिशेने काय सांगाल मुलाखत द्यायची ना आम्हाला आपण पाहू शकतो थोडा महिलेकडे बोल ताई ताई न्याय नाही अन्याय आहे सगळा तुमच्या गीता जैन अधिकाऱ्याला मारलं म्युनिसिपालिटीच्या त्यांच्यावर कारवाई कधी करणार कायदा हातात घेतला तर कायदा आम्ही दाखवतो म्हणून सांगता तुम्ही मग तुम्ही आम्हाला दाखवणार कायदा मग तुमच्या माणसांचं तुम्ही या विषयी बोलण्याकरता खासदार अरविंद सावंत साहेब आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार सावंत साहेब, काय पहिली प्रतिक्रिया आहे ठाकरे गडाच्या महिला आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मला सुद्धा अंत असतो. तुम्ही बेकायदेशीर वागणार, तुम्ही खोटे नाटे गुन्हे दाखल करणार, तुमच्या लोकांवर गुन्हे झाले तर त्यांना सोडून देणार. मी तुम्हाला दोन उदाहरणं देतो. दादर पोलीस स्टेशनवर फायरिंग झाली, काय झालं, केली का अटक, कुणाला अटक केली? आणि आमच्या माणसांना तुम्ही बेकायदेशीर. काल तुम्हाला जरा जर जनाची नाही मनाची, बाळासाहेबांची शिवसेना बोलताना रे आपण त्याच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करूया. काही संपर्कात अडथळे निर्माण होत आहेत, आवाज व्यवस्थित पोहोचत नाहीये. कायदा तुम्ही मोडलात. कायद्याचं बंधन सगळ्यांना सारखं न्यायिक असलं पाहिजे. स्वतःच्या माणसांना अटक नाही आणि दुसऱ्यांना अटका करा, खोटे गुन्हे दाखल करा, वाटेल ते करा, प्रतिक्रिया येणार. क्रिया तुमची आहे, प्रतिक्रिया येणारच. तुम्ही बेकायदेशीर क्रिया करता त्याला तशीच प्रतिक्रिया येणार. आता या सगळ्या मुद्द्यावर कारवाईचा जो बडगा उगारला गेलेला आहे राज्य सरकारच्या वतीनं, बीएमसीनं जर एक पाऊल मागे घेतलं नाही तर शिवसेनेची ठाकरे गडाची भूमिका काय असेल? काय भूमिका? आम्ही आता तुम्हाला एका शब्दात मराठी भाषेत बोललो वाटतं मी. क्रिया आणि प्रतिक्रिया न्यूटन सोल आहे. तुम्ही बेकायदेशीर क्रिया करता त्याला बेकायदेशीर प्रतिक्रिया मिळेल. तुम्ही ज्या पद्धतीनं वागताय ना, हुकुमशाही चालली आहे तुमची. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 307 गुन्हा दाखल झालेले लोक मोकाट फिरतात, मोकाट. आजवर अटक करण्याचं धारिष्ट पोलिसांना झालं नाही. हे गुलाम झालेत ते लोक सगळे. 307 गुन्हा करून अटक करत नाही तुम्ही. आणि इकडच्या बाजूच्या लोकांना अटका बिटका करून जामीन करून झालं, त्यांना अटक पण नाही. बोला, गुन्हा आम्ही दाखल केले, 307 कलम आम्ही लावलं, पोलिसांनी लावलं ना. मग मोकाट कसे फिरतात? मोकाट कसे फिरतात? अगदी. कायदा सुव्यवस्था पाळणं सरकारची जबाबदारी जास्त आहे. सरकार बेकायदेशीर वागत असेल, सरकार मधले अधिकारी, सरकार मधले काही प्रतिनिधी, तर ते बेकायदेशीर वागले तर लोक सुद्धा असेच प्रतिक्रिया देत राहतील, लक्षात ठेवा. निश्चित. सावंतसाहेब धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्यानंतर. याविषयी बोलण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेताई आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. अंधारेताई, महिला वर्ग ठाकरे गटाच्या आता सगळ्या रणरागिणी या आक्रमक झालेल्या आहेत आणि आता कारवाई होतेच कशी असा सवाल या महिला वर्गाकडून उपस्थित करण्यात येतोय. या पद्धतीने पक्षपातीपणा दाखवलं जातोय प्रशासनाकडून. मी थोडीशी आठवण करून दिली पाहिजे जर सरकारच्या लक्षात नसेल. अगदी 2-3 दिवसांपूर्वी गीता जैन यांनी सिंघम स्टाईल एका अभियंत्याला मारहाण केली आणि या मारहाणीचं समर्थन फार उच्च स्तरावरच्या लोकांनी केलं. गीता जैन यांना तर स्वतःला समाजसुधारक असल्यासारखंच वाटलं. अशाच पद्धतीने संतोष बांगर यांनी, अर्थात कुठल्याही मारहाणीचं समर्थन होऊ शकत नाही परंतु जेव्हा गीता जैन मारहाण करतात किंवा संतोष बांगर मारहाण करतात, संतोष बांगर शिविगाळ करतात, धमक्या देतात, तेव्हा मात्र त्याच्यावर सरकार मूग घेऊन गप्प असत. म्हणजे आपल्या त्या गीता जैन आणि दुसऱ्यांची ती गुंड, ही जी पद्धत आहे ती जरा शिंदे फडणवीसांनी थांबवावी. अन्यथा जशास तसे उत्तर देणे आम्हालाही कळते आणि अशा पद्धतीने जर होणार असेल तर होय, त्या मोर्चाचं आम्ही समर्थन करतो आणि तुम्ही जी काही कारवाई कराल सरकार म्हणून त्या कारवाईला सामोरे जाण्याची आमची तयारी असेल.
सुषमाताई, पण एकीकडे हे सगळं आक्रमक पवित्रा घेतला जात असताना, गुन्हे दाखल झालेले असताना, दुसरीकडे आता अभियंता वर्गांना सुद्धा या मारहाणीचा निषेध व्यक्त केलेला आहे. आंदोलन करण्यास या सगळ्या इंजिनियर्सनी आता सुरुवात केलेली आहे. या सगळ्या मुद्द्यावर काय वाटतं तुम्हाला? हे सगळे अभियंते नाहीये. ज्या पद्धतीने आध्यात्मिक सेल भाजपाचा काम करतो आणि ठरवेल त्यावेळेलाच व्यक्त होतो, कोरोनाच्या काळात व्यक्त होणारा भाजपचा आध्यात्मिक सेल स्त्री सदस्यांच्या मृत्यूवर शांत बसतो, अगदी त्याच पद्धतीने त्यांच्याकडचे वेगवेगळे सेल ऍक्टिव्ह होतात. आता जे ऍक्टिव्हनेस आहे ते सुद्धा कुठेतरी राजकीय प्रयोजनाच्या हेतूने जर होत असेल तर मला वाटतं की त्याचा तेवढा विचार करण्याची गरज नाही. कारण सर्वदूर सगळ्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने त्रास होतोय, ते अधिकारी आणि कर्मचारी केव्हाही शिंदे गटाच्या या वागण्याचं अजिबात समर्थन करणार नाही. निश्चित. ताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल, साधलेल्या संवादाबद्दल. अधिकार मारहाण प्रकरणामध्ये पोलिसांनी कारवाईचा आता बडगा उगारलेला आहे. पोलिसांनी या सगळ्या प्रकरणी अनिल परब यांच्यासहित काही कार्यकर्त्यांवर गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे. आता ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर तिथं ठाकरेगडाच्या सगळ्या महिला रणरागिणी या आक्रमक झालेल्या आहेत. गीता जैन यांना मात्र कारवाई होत नाही, यांची सुटका होते, त्यांच्या कृत्याचं समर्थन केलं जातं आणि आमच्यावरच कारवाई कशी काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होताना दिसतोय. तेड जाते आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम यांच्याकडे. रिद्देश, या महिला आता कुठे पोहोचलेल्या आहेत, काय म्हणणं आहे, कुठे जाऊन या सगळ्या महिलांचा मोर्चा धडकणार आहे? लाखवीजी, आपण एकंदरीत पाहिलं ते वाकोला पोलीस स्टेशनवरून निघाल्याने ब्रिज खाली ते पूर्ण ते चालत आले आणि त्यानंतर ते बसमध्ये चढून आता बँड्रा कोर्टात गेले आहे. जे चार लोकांना जे अटक केले आहे त्यांना समर्थन करण्याकरता आता यापुढे कोर्ट काय सुनावले देईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. लाखवीजी, अगदी धन्यवाद रिद्देश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. अधिकारी मारहाण प्रकरणामध्ये पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आता बँड्रा कोर्टाच्या दिशेनं या सगळ्या महिला आक्रमक झालेल्या आहेत आणि त्या दिशेनं आता निघालेल्या असल्याची दृश्य काही वेळापूर्वी आमच्या प्रतिनिधीनं सुद्धा या सगळ्या महिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला होता. दुसरी दृश्य आपण पाहतोय की ज्या ठिकाणी सांताक्रूज वॉर्डमध्ये अधिकाऱ्याला मारहाण झालेली होती त्याचा निषेध या अभियंता वर्गाकडून व्यक्त करण्यात येतोय. आंदोलन करण्यात येत आहे आणि जोरदार घोषणाबाजी सुद्धा होताना दिसतीये. अधिकारी मारहाण प्रकरणी आता ठाकरेगडाच्या महिला एकीकडे आक्रमक झालेल्या आहेत. काल आपण जर पाहिलं तर दूषित पाणी, नाले सफाई आणि अनधिकृत बांधकाम या मुद्द्यावर सांताक्रूज एच वॉर्डमध्ये हा मोर्चा निघालेला होता. ज्या मोर्चाचं नेतृत्व, ज्या आंदोलनाचं नेतृत्व अनिल परब यांनी केलेलं होतं आणि त्यानंतर अधिकाऱ्याची भेट घेतल्यानंतर तिथं जे आहेत ते बांद्रा या ठिकाणी जी शाखेवर कारवाई करण्यात आलेली होती ते देखील अधिकारी उपस्थित होते आणि त्यानंतर ठाकरेगडाकडून या सगळ्याचा संताप व्यक्त करण्यात आला. त्या अधिकाऱ्यावर हात उचलण्यात आला, मारहाण करण्यात आली, त्याचाच निषेध आज व्यक्त होतो आहे. याविषयी बोलण्याकरता अंबादास दानवेजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. काय पहिली प्रतिक्रिया आहे आंदोलन पाहता? महिला आता ठाकरेगडाच्या आक्रमक झालेल्या आहेत. नाही, एकीकडं गीता जैन यांनी परवा एका महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या तोंडात मारलेलं, बरोबर आहे, अधिकाऱ्यास मारहाण झाली होती. त्याच्यानंतर मागे संतोष बांगर यांनी सुद्धा एका अधिकाऱ्याला मारहाण केली, त्याच्यावर काय कारवाई केली? आणि मग अशा पद्धतीनं परवाच्या गीता जैनचं प्रकरण विचारलंय का? 8 दिवस पण नाही झाले. मीरा भाईंदर मध्ये एक आमदार प्रत्यक्ष एका अधिकाऱ्याच्या मारहाण करता त्यांच्यावर काय कारवाई झाली? आणि एकीकडे अनिल परब तर तिथे बसलेले आहेत, अनिल परबांनी तर मारहाण पण नाही केली आणि म्हणून अनिल परबावर गुन्हा दाखल होतो. हे तर सरकारचं आता दुटप्पीपणा क्लिअर दिसतो ना याच्यामध्ये. अशा कारवाईला शिवसेना घाबरत नाहीये, पण सरकार कसं एकांगीपणे वागतं हे सरकार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतं. शिवसेना प्रमुखांच्या फोटोवर, प्रतिमेवर हातोडा मारला जातोय आणि हे सरकार त्याला विरोध करणाऱ्या लोकांना कारवाई केली जाते. म्हणजे हे सरकार कशा पद्धतीनं काम करते आपल्या समोर.
निश्चित, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. सरकारची ही दुटप्पी भूमिका पाहायला मिळते आणि त्याच दुटप्पी भूमिकेचा निषेध आता व्यक्त होतोय असं अंबादास दानवे म्हणत आहेत. तर दुसरीकडे ॲक्शनला रिॲक्शन ही येणारच असं खासदार अरविंद सावंत यांचं म्हणणं आहे. आणि ज्या महिला ठाकरेगडाच्या महिला आता आक्रमक झालेल्या आहेत या आक्रमकतेचं अरविंद सावंत असू दे, सूक्ष्म अंधारे असू दे, अंबादास दानवे यांच्याकडून समर्थन करण्यात येत आहे. अधिकारी मारहाण प्रकरणामध्ये पोलिसांनी कारवाई केल्यानंतर अनिल परब यांच्यासहित काही ठाकरेगडाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केल्यानंतर आता वातावरण तापल्याची ही दृश्य आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.